अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद डोंबिवली, डोंबिवली परिषदेच्या वतीने डोंबिवली पालिकेच्या विभागीय कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सृजन नाट्य कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उत्कृष्ट दिग्दर्शक डॉक्टर अनिल पांतवडेकर, कलाकार महेंद्र तेरेवेसाई, नाटककार शीतल तळपडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डोंबिवली शाखेचे अध्यक्ष दिलीप गुजर, प्रमुख कार्यवाह निशिकांत रांडे, कोषाध्यक्ष केतन दुर्वे, सदस्य राहुल कामत, बापू राऊत आदींनी अथक मेहनत घेतली. रंगमंचावर हालचाली, आवाजाची चमका, डोळ्यांचा अभिनय, रंगमंचावरचे चालणे, उभे राहणे, बोलणे, हालचाली आदी प्रमुख मार्गदर्शकांनी माहिती दिली. कलाकारांचे समज, नाट्यकृतीचे सृजन, त्या सादरीकरणाचा प्रवास आणि दिग्दर्शक समस्या यावरही अधिक माहिती देण्यात आली. आता हा एकदा आपल्याला पट कळला पूर्ण, याच्यावर ॲज अ पर्सन म्हणून तुमची प्रतिक्रिया काय ते तुम्ही विचार करायला पाहिजे. मगाशी महेंद्र सरांनी पाहिलं एक सामाजिक भान म्हणून आपल्या आताच्या काळाशी तुम्ही त्याच्याशी कसं रिलेट कराल, ला विकास करायला पाहिजे ना, विकास का माहिती ना ते जातच कट करेल त्याला विकास करणं म्हणतात. तसं करायला पाहिजे का तुम्ही कुठल्या बाजूत जे आहात की तुमची मनोभूमिका महत्वाची ठरते. जर माझी मनोभूमिका जात पकडूनच काम करायचं आहे तर मी त्या पार्टमध्ये माझी कॅरेक्टर हटवलं आणि ते कन्व्हेन्शनल होईल. परंतु जर माझी भूमिका पुरोगामी असेल आणि हे असेल तर मी त्या गोष्टीकडे एक वेगळ्या अँगलने तुमच्या मनात जे इच्छित आहे ना ते तुम्ही विचार. शंकर जाधव, आपले शहर डोंबिवली.